आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास आता पाहूया इन गोवाचा विशेष वृत्तांत दरवर्षी पेडणे पुनवेला भूतनाथ देवाच्या महापूजेच्या वेळी अवसरी पुरुष या रूपात देवाचा एक तरंग महाराणाच्या दिशेनं धावतो अशी आख्यायिका आहे त्यावेळी भक्तगण देवाला बांध तू सायबा अशी विनंती करतात आणि त्यानंतर देवाचा तरंग मागे फिरतो या अनोख्या आणि श्रद्धाळू परंपरेला मोठे धार्मिक महत्व आहे मात्र सध्या या परिसरातील जमिनी विकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे या पारंपरिक मार्गाला अडथळा येऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे या प्रथेमुळे जमिनींचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेऊन भक्तांनी चिंता व्यक्त केली आहे आणि पूर्वीची पारंपारिक वाट बंद होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली आहे पेडण्याची कोजागिरी पौर्णिमा ही गोय राज्यात तशीच कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात ही खूप फेमस असलेली आणि लोक हंगासर सगळ्या भागातले एक वेगळी श्रद्धा आणि एका वेगळ्या भक्ती भावनेतल्या आज आमच्या पेडण्याच्या कोजागिरी पौर्णिमेक येतात त्याचबरोबर दसऱ्याच्या निमित्तान ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या सणाची सुरवात जाता दसऱ्याच्या निमतान नऊ दीस नवरात्रीच्या निमतान नऊ दीस श्रीदेवी भगवतीची पालखी आणि त्याचबरोबर एकादशीच्या निमतान रवानाथ आणि भूतनाथ ह्या दोन्ही देवाची तरंगा आज नेसून रवळ देवळातल्या बाहेर सरून आज कोडकरांच्या मागरांतात हो त्याच्यानंतर ती परत सार्वजनिक कौल जाऊन ती परत आदिस्थान देवाच्या वांगात वयतात हो थंयसर चार पाच दिस रावल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तान भुतां काडपाचो प्रकार जाता आणि भुता काढण्याचा प्रकार झाल्यानंतर भुदनाथ देव जो असा धावून हो आपणाक एका रातीन आणि एका वातीन देवूळ बांदूंक जाय अशें म्हणून अचानक भक्तांकडे विनंती करतात त्या वेळाचेर भक्त ताका आडयतात आणि बांतू साहेबा बांतू साहेबा अशी म्हणून त्याची विनवणी करतात त्याच्यानंतर भुतनाथ देवाचे तरंग परत आसलेले तसे रवनाथ कडेन रवनाथाच्या तरंगाकडे आनी त्याच्यानंतर ही दोन्ही तरंगा रवनाथाच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिसा रवणाच्या दौळात येतात आणि कोजागिरी पौर्णिमेची सांगता जातात अशें थोडक्यान कोजागिरी पौर्णिमेचे स्वरूप असा आणि हो सण जो असा हो एक वेगळो पद्दतीचो आयज ब्रँडिंग जात वयता आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे रिल्स आम्ही पळयतात सोशल मिडियाचेर आणि हेका लोकांचा खूप प्रतिसाद मेळा आज सा, खरी साता समुद्रा पलीकडे जो आमचो पेडण्याचा जो भक्त असा पेडणेकार जो असा हो त्या वेळ आज सोशल मिडिया खूप ऍक्टिव्ह असा आणि थंसून आज दर्शन घेता थंसून आज प्रतिसाद ह्या देवाक दिता आज दिसता म्हणजे अशा पद्धतीची भक्ती भावना आणि आज पेडणेकार हो संपूर्ण जगभर विखुरलेला असा पण आज कोजागिरी पौर्णिमा म्हटल्यानंतर प्रत्येक पेडणेकाराच्या मनात एक वेगळी आस्था निर्माण जाता एक वेगळ्या पद्धतीची आपुलकी आणि खूप वेगळी अशी श्रद्धा ह्या सणाकडे आणि एक या सणाकडे वेगळी आपुलकी पेडणेकरांची लागलेली असा तशाच पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेक सुद्धा संपूर्ण गोयातले तसेच भायले सुद्धा लोक हे खूप प्रचंड गर्दी अशी दिसता आणि एक हिस्टॉरीक आमचो हो सण पेडणे कोजागिरी पौर्णिमा जन सध्या आम्ही भुतनाथ आदिनाथ जे देवस्थान स्थळ आहे त्या पेडणे शहरापासून आय परिसराच्या मागे डोंगर माळ रानावर आहोत या ठिकाणी हे आदिनाथ भूतनाथाचं ज पवित्र स्थळ आहे आणि या ठिकाणी दरवर्षी जत्रोत्सव होतात शिवाय भक्तगण येऊन आपापले नवसही फेडण्याचं काम करत असतात परंतु दरवर्षी पेडणे शहरातली जी सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा अर्थात पुनव उत्सव साजरा केला जातो त्या उत्सवाच्या निमित्ताने उत्सवाची जी रात्र महत्त्वाची रात्र असते ती रात्र यंदा सतरा रोजी आलेली आहे आणि सतरा रोजी ज्यावेळी भूतनाथ आणि आपले रवळनाथाची जी दोन तरंग जी मांगर देवाच्या स्थळाकडे आहेत आणि ती मध्यरात्री अवसारी पुरुष ही तरंग घेऊन त्या ठिकाणी जो विधिवत अवसाराचा जो भाग असतो पुनवेचा भाग असतो तो साजरा कर केला जातो आणि एक जे आदिनाथाचं भूतनाथ आदिनाथाचं एक तरंग अवसारी पुरुष पुरुषाकडे असतं आणि तो अवसारी पुरुष ते तरंग घेऊन या दिशेने अर्थात कोर्टापर्यंत जी वाढ आहे पेडण्यात त्या डोंगराच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करतो आणि आदिनाथ भूतनाथाचं देवाचं एकच मागणं असतं की आपल्याला या ठिकाणी एका रातीत एका वातीत मंदिर बांधून द्यायचं असतं आणि हे आजच्या युगात शक्य आहे का एका वातीत एका रातीत मंदिर बांधणं काही शक्य नाही परंतु भूतनाथ आदिनाथाची मागणी भक्तजनांकडे असते था, अर्थात महाजनांकडे आहे की एका वातीत एका रातीत एका आपल्याला मंदिर दिलं बांधून तरच आपण माघारी फिरणार त्याच अनुषंगाने आपले जे महाजन असतात जे मानकरी असतात जे गावकरी असतात ते त्या देवाला अवसारी पुरुष जो ज्या अर्थी ते तरंग घेऊन या दिशेने धावत असते त्यावेळी त्या अवसारी पुरुषाला सांगत असतात अर्थात भक्तगणांचं दावा असतो की आदिनाथच प्रत्यक्ष ते तरंग घेऊन पळत सुटलेला असतो आणि त्यावेळी बांतू साहेबा असा एक शब्द देवाला देतात आणि काही क्षणानंतर हा शब्द देवाच्या कानी पडताच देवही राजी होतात आणि ते तरंग घेऊन मागे फिरतात आणि मागं फिरल्यानंतर जे रवळनाथाचं एक तरंग त्या ठिकाणी असतं आणि भूतनाथाचं तरंग दोघाय तरंगाचं मिलन होतं आणि नंतर ती दोन्ही तरंग पुन्हा वाजत गाजत श्री रवळनाथ मंदिरात जात असतात असा हा इतिहास आहे परंतु एका बातीत एका रातीत कुठलं मंदिर बांधणं तरी आज तरी शक्य नाही परंतु भक्तगणांची इच्छा असते आकांक्षा असते ज्या ज्या मनोकामना असतात त्या मनोकामना त्या ठिकाणी जी दोन तरंग सजवलेली असतात त्या ठिकाणी भक्तगण मांडत असतात आणि या ठिकाणी जत्रोत्सवाचा उत्सव असेल तर त्या ठिकाणी येऊन आपलं गारहाणं नवस घालतात नवस फेटतात परंतु आजकाल जी डोंगर माळरानावरील जमनी आहे आजच आपण या भूतनाथ मंदिर परिसरात आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वी मोकळी जागा होती या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसला तरी कच्चा रस्ता असला ती आता जमीन विक्रीला गेली आहे दिल्ली भागातील नागरिकांनी या जमिनी विकत घेऊन जी मुख्य पारंपरिक रस्ता अर्थात पारंपरिक वाट देवाकडे होती तीही वाट अडवण्याचा प्रयत्न केला आणि दूरवरून अशी एक दगडांचा कंपाऊंड घालून ती वाट दुसऱ्या बाजूने हलवण्याचा प्रयत्न केला आता भुजनाथ देवाकडे असं एकच मागणं आहे त्यांची जी जमीन आहे ती जमीन आजपर्यंत पूर्वजांनी जमीनदारांनी सुरक्षितपणे ठेवली होती तीच जमीन आता भुजनाथने आपली सुरक्षित ठेवावी अशी देवाकडे मागणी करतो आणि जो आपला उत्सव साजरा मोठ्या प्रमाणात पेडणे शहरात केला जातो तोही उत्सव यशस्वीपणे व्हावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी